पुढची बातमी आहे नवी मुंबईतून आलेली. नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित आता लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. उद्याच प्रचाराचा नारळ महाविकास आघाडी फोडणार आहे आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं यासाठी एक मेळावा सुद्धा नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला अजित पवार, अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते इथे हजर राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणूक आता महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि याच तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी उद्या एक मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे नेते तिथे उपस्थित राहणार आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. विनय, काय अधिक माहिती मिळते उद्याच्या मेळाव्याबद्दल? की आपण पाहिलं की राज्य सरकारची स्थापना झाल्यानंतर त्यानंतर पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक आहे ती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि ही निवडणूक सगळ्यात महत्वाची याकरता आहे कारण शेवटची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती ती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची. ज्यावेळी गणेश नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले त्यावेळी मात्र राष्ट्रवादीची एकमेव सत्ता देखील भाजपमध्ये गेली होती. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका जिथे राष्ट्रवादी ताब्यात होती ती भाजपाच्या ताब्यात गेल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर पुढे आहेच, त्याचबरोबर शिवसेना देखील गेले अनेक वर्ष अनेक निवडणुकांमधून सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न केला गेला होता मात्र त्यांना अपयश आलं होतं. ते देखील आता सगळे एकत्र आले आणि हे तिन्ही म्हणजे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आले. ह्या नेत्यांची 5-6 बैठका देखील झाल्यात. मात्र नेत्यांचं मनोविलन झालेलं आहे मात्र कार्यकर्त्यांचं मनोविलन गेले अनेक वर्ष हे विरोधामध्ये कार्य करत होते. हे कार्यकर्ते पहिल्यांदा एकत्र यायला पाहिजे आणि त्यानंतर या निवडणुकीला आपण सामोरं जायला पाहिजे कारण गणेश नाईकांसारखा मातब्बर नेता त्यांच्या हातात असलेली महानगरपालिका खेचून आणणं एवढं सोपं नाहीये हे सगळ्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांनी पहिला कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांचं मनोमिलन करून त्यांना मार्गदर्शन देण्याचं काम आता उद्या केलं जाणार आहे आणि त्याकरता अजित पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते आपापल्या पक्षाच्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीकडून आणि त्या पद्धतीने पहिली मेळावा पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा हा केतकी उद्या संध्याकाळी होतोय. धन्यवाद विनय या सगळ्या माहिती.